नमस्कार, मी शिल्पा साळुंके. शिल्पा साळुंके युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघा, कारभारी विराज, यशराज आणि मी चाललोय पाला काढायला. तर यशराज लागलाय तोंड लपवायला. कुठे गेलं? निघण झालंय. काढ की तोंडावरच. मी मला पाड. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, आम्ही चाललोय पाला काढायला. तर पाला काढायला जायचं तर दुई बाजून ऊस आहे. तर त्या ऊसाकडे जायला दुसरी वाट नसल्यामुळं ह्या ऊसातूनच जावं लागतंय. तर चला, हा बघा पाला आम्ही काढला. काढून झालेला आहे पाला. तर पाला काढताना व्हिडिओ केला नाही, कारण की वेळ भरपूर जातोय. पावसाची वेळ झाल्या, पाऊस येईल असं वाटायला लागलंय. तर मित्रांनो, हे बघा पाला काढलाय. इकडे वजी बांधायचं चालले त्या विराजला. यशला चार चार मोज दिले ते बाहेर काढून. तर ती गेले ते घेऊन. यशराज राहिलाय, विराज गेला. आणि कारभार यांना मला आता कसं कसं जातात पाल्याचं मोदक कुणाचं. ती शिकभर मोदा काढलेला आहे. तर बघूया आता डबल यायला लागतंय का काय. तर हा बघा आमचा ऊस लागणार. कसे आले कमेंटमध्ये नक्की सांगा. एवढं मोठं वजं बांधलंय तरी कारभारी म्हणते त्या पोराला हलकाय वजं. अजून बांधू का? बघ किती आमचं कारभारी घ्याय. ते पोरासने कितपत बांधाय. कुठं आहे बूट? मागे सर, मागे सर, तर मागे बघ. हात लावा त्याला, घेऊ द्या पुढे त्याला जसं काय. अरे अरे सरळ गे बाया, सरळ गे, यश सरळ गे डोक्यावर. परत पुढे गेला जाईल का तुला कडे परत? चला. तर चला आपण आलोय शेड्यावरती. तर शेड्यावरती जनावर बघा बसले त्या निवांत. दुपारची वेळ आहे आणि आबाळ भरपूर आलेला आहे. पाऊस येईल असं वाटायला लागलंय. तर बारीक बारीक थेंब पडायला लागले त्या. तर चला मित्रांनो, आता जरा पाऊस येतोय का काय बघून दुसऱ्या कामाला लागाय बरं. तर कारभार गेलेत बाहेर आणि माझं चाललंय आराम करायचं. काय जनावर बसले ते? होय बसले. ते तुमडे बाहेर गेले ते? नाही आता येत. पाऊसान केले चाल. वैरण लवकर आणले म्हणून बरं, नंतर पावसाने लय अवघड झालं. पिकलाय विर? कोणचा फणस पिकलाय? बाळा कुठला? त्याला वर चढाय ना झाले ते धडपाडतय बघ कस. भैया पाय चिखला जाय तर येशील खाली. विराज हाय मित्रांनो, मैत्रिणींनो, तर आम्ही बघा आपण ज्या शेतामध्ये लागण केलेली तर तिथं आलोय. तो वाळका पाला आपण काढून पेंड्या बांधून ठेवलेल्या त्या नेण्यासाठी आलोय शेतामध्ये. तर त्या घेऊन जायचं आपल्या गोट्यामध्ये. मुक्त गोटा आहे त्यात जास्त असं पाणी ओळचणीचं वगैरे पडलेलं आहे. आपल्या गोट्यात पाणी साचलेलं आहे गोट्यामध्ये. म्हणजे पाणी साचलेलं पण म्हणाय नको, कारण की चिक्कल झाल्यासारखं झालंय पूर्ण शेणाचं असं रेंदा. मग त्याच्यामध्ये आपल्याला तो पाला टाकायचा आहे, कारण की जनावरांना फिराई ना झाले त्यात. म्हणून पाला न्यायला आले.
तर कारभारी मी वजी बांधायला लागलो आहे. तर चार वजी होते ती, चार वजी बांधली होती चौघासनी. तर विराज, यशराज, मी आणि ती, तर तेव पाला घेऊन जायचं आहे आणि शेडात हातरायचं आहे. तर चला मित्रांनो मैत्रिणींनो व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला बघूया काय काय करतो आहे आम्ही पुढं. शेडामध्ये पाला कारभारी हातरून देतात का नाही बघूया. चला आता काय जीव आहे का ना तुझ्या? कशाला वाढतोस तिकडे? त्या दगडांवर ना ढोरांचा पाय घसरेल म्हणून तुम्हाला धोंडा अलीकडे लावा म्हणले. आणा की इकडे पातेल तिकडेच टाकायची आहे आई इकडे. तिकडे कटणाव नका टाकूसा. यार यंत्र टाकाय की ठिकाणी इकडे ना वा ही दिसतय का पाठ राहिला इकडे. आता कुठं वजाव चढतय का काय बघ कसं वर चढायला लागलं. तर मित्रांनो मैत्रिणींनो तर आमचं चाललंय बघा गोट्यामध्ये लयच रेंदा झालाय. तुम्हाला दिसतय बघताय तुम्ही कि लयच असा शेणाचा रेंदा झालाय आणि जनावर कसं तिकडं न उभा राहता इकडं आपली जी शेडाची चौकट आहे आत यायची तर तिथंच येऊन उभा राहतात कि त्यासने खाद्याचं टाईम झालं त्यासने वैरणीचं टाईम झालं की त्यामुळं तिथं शेण भरपूर साठलंय आणि आपण बाहेर निघणार तिथंच भरपूर असा शेणाचा राडा झालाय म्हणून तिथं पाला टाकायचा चाललाय. तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमची शेतकरी जोडी आहे तर शेतकरी जोडीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले. आजची आमची दिनचर्या एवढीच आहे. तर चला घरी जायची वेळ झाल्या. आता जनावरांची दूध काढायची आणि घरी जायचं आहे. एवढा पाला पसरला की
तर मित्रांनो, कसं वाटलं कसं नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. छोटासा ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे की दिवसाची माझी दिनचर्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्या की एका शेतकऱ्याची. तर चला, कारभाऱ्यांचं कवा होतं आहे कोणाष्टाव, पाला पसरून झाला की आपण 10 जनावरांचे दूध काढून घरी जायचं. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तर हा व्हिडिओ यशराजनं चोरून काढला आहे. जेवताना मी जेवून झाल्यानंतर आंबा खात होती, तर या जेवायला सर्वजण, सर्वांचं जेवण झालं आहे, मीच माग राहिले जेवायला. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.